या पवित्र अशा माँसाहेबांच्या जन्मस्थळांच्या विकासाकडे सरकारने दुर्लक्ष करावं हे अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. गेल्या महिनाभरापासून या स्थळामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे, CCTV कॅमेरे बंद आहे, सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचं वातावरण आहे. माँसाहेबांच्या जन्मस्थळाकडे जर दुर्लक्ष होत असेल तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही. माँसाहेब जिजाऊ या संबंध महाराष्ट्राच्या माते समान आहे. या पवित्र अशा माँसाहेबांच्या जन्मस्थळांच्या विकासाकडे सरकारने दुर्लक्ष करावं हे अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. गेल्या महिनाभरापासून या स्थळामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे, CCTV कॅमेरे बंद आहे, सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचं वातावरण आहे. मग यासाठी आलेला निधी गेला कुठे? यासाठी सरकार निधी देणार आहे का? पुरातत्व विभागाने सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. माँसाहेबांच्या जन्मस्थळाकडे जर दुर्लक्ष होत असेल तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही. वागणके आणण्यासाठी एकीकडे बडेजावपणा आणि दवंडी पिटवायची, महाराजांचे वागणक म्हणून स्वतःची मिरवणूक काढायची आणि मतांसाठी वाटेल ते धंदे करणाऱ्या सरकारला माँसाहेबांच्या जन्मस्थळांचा कडे दुर्लक्ष करावं हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी हे जन्मस्थळांसाठी साधी जन्मस्थळावर साधी वीज स्वच्छता जर नसेल तर सरकार अस्तित्वात आहे का, हा खरा प्रश्न उपस्थित होतो.